राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि ते लवकरच आता भाजपात प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे. या संदर्भात आपल्यासोबत आमदार राम शिंदे आहेत. असं काय सांगाल आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच ते भाजपात प्रवेश करणारची चर्चा सुरू झाली आहे. मला वाटतं की माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा त्यांची घुसमट होत होती का त्यांचा सन्मान ठेवला जात नव्हता का त्यांना त्रास दिला जात होता हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एखाद्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं म्हणजे विरोधकाच्या मध्ये काय चाललंय याची आम्हाला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आता ते संपूर्णतः खिळखिळे झालेले आहेत. कारण त्यांच्या समोर विचार नाही, ध्येय नाही, लक्ष नाही. अशा पद्धतीनं सगळी आवमेळ झालेली इंडिया अलायन्स म्हणा की तुम्ही महाविकास आघाडी म्हणा ही सगळी खिळखिळी झालेली आहे. आणि विश्व नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा हा जो विकासाचा झपाटा आहे हा जो काही लोकांचा जनाधार आहे राज्याचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं गेल्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये केलेलं काम असेल लोकांचा मिळालेला पाठिंबा असेल या पार्श्वभूमीवरती त्यांनी राजीनामा दिलेला आहे. शेवटी विरोधकाचा काँग्रेसमध्ये काय झालंय मला तर सांगता येणार नाही. पण यामध्ये संभाजीनगरमध्ये अहमदनगर संभाजीनगर आणि जालन्याच्या क्लस्टरची सभा देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा हे येत आहेत आणि 4 वाजता 15 तारखेला सभा आहे. आता त्यांनी राजीनामा काय दिलाय, अमितभाईची सभा काय लागली त्या अगोदरच, त्याच्यामुळे हा योगायोग आहे का ठरवून केलेला कार्यक्रम आहे हे आता आमचं शीर्ष नेतृत्व सांगू शकतो. आणि म्हणून जे काय आहे ते आता येणाऱ्या 2-3 दिवसाच्या कालखंडामध्ये आता प्रत्यक्षात याच्या संदर्भामध्ये आपल्याला जी काही घटना आहे ती पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकूणच भारतीय जनता पार्टीची पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे पण आमच्याकडे जागा शिल्लक आहे का हे देखील या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता कोणी आलाय आणि एसटीमध्ये रुमाल टाकलाय आणि त्या सीटवर जाऊन बसलाय अशी भारतीय जनता पार्टीची स्थिती नाहीये. आता बिफोर रिझर्वेशन आणि आफ्टर ऑक्युपाईंग द सीट अशा पद्धतीचं सिस्टम आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि म्हणून सगळ्यांनाच भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय आणि राजीनामा कोणीही दिला तरी लगेच तात्काळ चर्चा होते भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार आहेत. आणि साहजिकच चर्चा होणं तशा पद्धतीचं अपेक्षित आहे पण वेळ काळ आणि ती परिस्थितीच ठरवेल. आणि आमची शीर्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये काही प्रस्ताव असतील नसतील तर त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय ते घेतील. परंतु त्यांनी घेतलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू. एकीकडे आपण बघतो की विरोधक जे आहेत ते सगळे एकजूट होत आहे की कोणत्याही परिस्थितीत भाजपचा सामना करायचा. भाजपला या ठिकाणी इंडिया आघाडीची देखील अनाउन्समेंट केली गेली आणि एकीकडे अशा प्रकारे काँग्रेसचं फूट पडते. काय सांग, महाविकास आघाडी हे ड्रामा करते, आम्ही एकजूट झाले आणि मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं लक्ष वेधते. आता फक्त बातम्यापुरतंच त्यांचा हा ड्रामा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे वेळ काळ वेळोवेळी आपल्याला सगळं जाणवत आहे. त्यामुळं बघा, आपचे केजरीवाल फुटले, ममता बॅनर्जी फुटल्या, नितीश कुमार आमच्याकडे येऊन मिळाले, आज अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. अजूनही अनेक घडामोडी या देशामध्ये आणि राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं फक्त ते जे काही मिट्टू आहे ते फक्त मीडिया पुढं बोलण्यापुरतं आणि त्याची हेडलाईन होण्यापुरतं बोलतात. परंतु खऱ्या अर्थानं ग्राउंडवर जाऊन काम करणं आणि लोकांचा विश्वास आणि जनाधार मिळवणं हे भारतीय जनता पार्टीने गेल्या 5-10 वर्षामध्ये केलंय आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आता माननीय अशोक चव्हाणने राजीनामा दिल्यावरून आपल्याला पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी आणखीन आमदार जे आहेत ते भाजपात प्रवेश करतील म्हणजे काँग्रेसचे असतील किंवा आणखीन कोणत्या पक्षाचे असतील विरोधक? मी तेच तर सांगतो, विरोधकांना सर्वांनाच भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय पण आमच्याकडे जागा शिल्लक असल्या पाहिजे ना. मग विरोधक काय टीका करतात की जुन्या भाजपवाल्याचं अडचण झाली आहे. जुन्या भाजपवाल्याचं कधी अडचण होत नाहीये, होणारही नाहीये. तशा पद्धतीचं काळजी आमचं शीर्ष नेतृत्व सर्व पदाधिकाऱ्यांचं घेत असतं. आणि म्हणून ज्यांना यायचंय आणि जिकडे आमचे लॅकून आहे, व्हॅक्यूम आहे आणि तिथे जर आवश्यक असेल तरच अशा पद्धतीचे निर्णय होतात, अदरवाईज अशा पद्धतीचे निर्णय होत नाही. आणि मग हे निर्णय करत असताना गांभीर्यपूर्वक याच्यावर विचार आणि चिंतन आणि मंथन होतं. त्याशिवाय ही काही काँग्रेस नाही, ही भारतीय जनता पार्टी त्याच्यावरती विचार करते आणि मगच अंतिम निर्णय होतो आणि त्याची कारवाई होते. अमित शहांची देखील सभा आहे, तुमच्यावर देखील जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.
अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री यांची सभा मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथे लागलेली आहे आणि नगरमधून आणि जालन्यामधून देखील ह्या तीन जिल्ह्याची सभा आहे. त्याच्यामुळे नगर जिल्ह्याची कालच मी बैठका आटोपल्यात, नियोजनाच्या बैठक झाल्यात. आज देखील राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची 5 वाजता व्हर्च्युअली मीटिंग आहे की नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठलाही अभाव राहू नये, परिपूर्ण नियोजन झालं पाहिजे. मोठ्या संख्येने या सभेसाठी लोक येणारच आहेत, त्याचं देखील नियोजन झालं पाहिजे. आणि कुठलीही गैरसोय होता का म्हणे अशा पद्धतीचं नियोजना संदर्भामध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी देखील बैठक लावलेली. मी काल देखील नियोजन केलेलं आहे. मला वाटतं ही सभा अतिशय चांगली होईल. लोकसभेच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री जे अमितभाई शहा देशाचे आणि भारतीय जनता पार्टीचे चाणक्य म्हणून समजले जातात ते आमचे नेते पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत आहेत. निश्चित सभा अतिशय यशस्वीरित्या पार पाडली जाईल आणि ती होईल. त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो. मला वाटतं की त्यांची सभा अगोदर डिक्लेअर झाली, त्यानंतर आज काल डिक्लेअर झाली सभा. आज अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. हा योगायोग म्हणायचा का ठरवून केलेला कार्यक्रम म्हणायचा हे येणाऱ्या 2-3 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला कळेल. परंतु त्या संदर्भामध्ये आमचं शीर्ष नेतृत्वच त्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या बोलेल. परंतु आता लोकांच्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चर्चा आहे की माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी अमितभाई शहा येण्याच्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्यात होत असलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवरती राजीनामा दिलाय. त्यामुळं या संदर्भामध्ये आमचं शीर्ष नेतृत्वच योग्य ते बोलेल. परंतु हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे का योगायोग आहे हे आता वेळ आणि काळच सांगेल. तर नक्कीच आपण बघितलं की अमित शहांची सभा आहे आणि त्या सभेत अशोक चव्हाणांचा प्रवेश होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी बोलली जाते. कॅमेरा क्रमांक कसा कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.